नमस्कार, विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुजराती कढी कशी बनवायची सोप्या पद्धतीची ते दाखवणार आहे. अगदी चविष्ट, आंबट, गोड, तिखट अशी छान चव असते ह्या कढीची. आणि ही कढी आपण कधीही बनवू शकतो. तर वेळ न घालवता बघूया साहित्य काय काय लागतं आहे. तर इथे मी मापाचा 1 कप घेतलेला आहे. 1 कप भरून दही घेतलेली आहे. ही आंबट दही आहे. दही नसेल तर 1 लिटर ताक पण घेऊ शकतात. आता ही दही आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. तर हे बघा, एका बाउलमध्ये मी अशी ओतून घेतलेली आहे. आता त्यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मी मोजणार आहे बेसन पीठ. तर हे 3 चमचे भरून घेणार आहे. तर 1 कपसाठी मी 3 चमचे भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि हे छान आता आपण फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हे हँड ब्लेंडरने पण फेटू शकतात किंवा मिक्सरमध्येही करू शकतात. तर हे बघा, मी छान असं फेटून घेतलेलं आहे. छान मस्त फेटला गेलेला आहे. यामध्ये गुठळी वगैरे राहता कामा नाही. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर मापाच्या कपाने मी 3 कप पाणी मोजून घेणार आहे. तुम्ही कुठली वाटी सेट करून त्या वाटीचंच माप तयार करायचं आहे मग. तर हे बघा, 3 कप पाणी टाकलेलं आहे. ही मध्यम अशी कढी तयार होणार आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळी नाही. तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून झाल्यावर हे व्यवस्थित पुन्हा फेटून घ्यायचं आहे. बघा, मस्त छान असं प्लेन हे मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त असं पातळ ताकसारखं तयार झालेलं आहे. अगदी असंच हवं आहे आपल्याला. आता आपण हे साईडला ठेवूया आणि आता पुढचं साहित्य बघूया. फोडणीसाठी मी इथे 1/2 टीस्पून मेथी दाणे घेतलेले आहे. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 2 लाल सुक्या मिरच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 मिरी, 5-6 लवंग, 1 वेलदोडा, त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, याची पेस्ट करायची आपल्याला. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकतात. 1/2 टीस्पून हिंग घेतलेला आहे. साखर घेतलेली आहे. 3 ते 4 चमचे टाकू शकतो. त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता आपण फोडणी करून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवायची मध्यम आचेवर. त्यामध्ये तेल किंवा तूप किंवा बटर आपण टाकू शकतो. तर इथे मी तूप घेत आहे, साजूक तूप. तर 2 चमचे घेतलेलं आहे. ते छान तापून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जिरं, मोहरी आणि मेथी दाणे टाकून घ्यायचे आहे. ते छान तडतडले की लगेच आपल्याला यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे. लवंग, मिरी, वेलदोडा, दालचिनी आणि सुक्या मिरच्या लाल. ते परतून घ्यायचं आहे मस्त. फोडणी अशी छान खमंग व्हायला हवी कढीची. त्यानंतर लगेच हिंग टाकायचं आहे. आता हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे. इथे तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे करू शकता आणि आलं असं किसून पण वापरू शकतात. आता हे छान परतून घेतलेलं आहे. आता 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. तीही परतून घ्यायची मस्त. छान 1/2 मिनटं हे परतून घेत आहे. आता हे छान परतून झालं की यामध्ये आता दहीचं मिश्रण जे आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित ही ढवळून घ्यायची आहे. मस्तच. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. साखर आपण 3 ते 4 चमचे टाकू शकतो किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त. इथे मस्त अशी थोडी गोड, तिखट, आंबट अशी कढी तयार होणार आहे. गुजराती कढी अशीच असते. तर आता हे सतत ढवळत राहायचं, ही सोडून द्यायचं नाही. नाही तर कढी अशी फाटते आणि ती छान लागत नाही, खराब होते. त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे. हे बघा, मस्त आता उकळी येणार. आपण वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि छान आता ही लो टू मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची आहे. 12 ते 15 मिनटं ही छान उकळायची आहे. हे बघा, मस्तच. ही सतत ढवळत राहते. मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत आहे जेणेकरून कढी खराब व्हायला नको, व्यवस्थित छान तयार होते.
हे बघा मस्त, खूप मस्त सुगंध येत आहे घरामध्ये. कढी आपण भातासोबत, खिचडीसोबत, पोळी भाकरीसोबत किंवा अशी नुसती प्यायलाही छान लागते. ही कढी आपण आवडीप्रमाणे ही खाऊ शकतो. हे बघा मस्त किती छान, आता मी ही उकळून घेतलेली आहे. आपली कढी तयार आहे, गॅस बंद करूया. वरून थोडी मस्त फ्रेश कोथिंबीर टाकूया आणि आता ही आपण कढी सर्व करणार आहोत. गरमागरम कढी आपली तयार आहे, अगदी चमचमीत ही गुजराती कढी. तुम्हाला कशी वाटली आधी बनवून बघा, मग कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.